नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील काळ व काळाचे प्रकार हा भाग संक्षिप्त पद्धतीने एका तक्त्याच्या माध्यमातून पाहणार आहे. सर्वप्रथम आपण काळ म्हणजे काय ते पाहू. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. उदाहरण आपण पाहूया. मी पुस्तक वाचतो. मी पुस्तक वाचले. मी पुस्तक वाचेल. या वाक्यामध्ये काळ ओळखण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्रियापद ओळखावे लागेल. मी पुस्तक वाचतो या वाक्यात वाचतो हे क्रियापद आहे आणि वाचतो या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते हे आपल्याला कळते. मी पुस्तक वाचले या वाक्यात वाचले हे क्रियापद आहे. वाचले या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली हे आपल्याला कळते. मी पुस्तक वाचेल या वाक्यात वाचेल हे क्रियापद आहे. वाचेल या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल हे आपल्याला कळते. आता आपण काळाचे प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये सर्वप्रथम अनुक्रमांक दिले आहे. त्यानंतर काळाचे मुख्य प्रकार आहे. त्या प्रकाराची व्याख्या वा कार्य या ठिकाणी दिलेले आहे आणि नंतर उदाहरण दिले आहे. काळाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते त्याला वर्तमान काळ असे म्हटले जाते. वर्तमान काळाचे उदाहरण पाहू. मी क्रिकेट खेळतो. काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हणतात. भूतकाळाचे उदाहरण पाहूया. राम वनात गेला. काळाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा समजते तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. भविष्यकाळाचे उदाहरण पहा. उद्या पाऊस पडेल. काळांच्या प्रकारामधील पहिला प्रकार साधा काळ हे पाहण्यासाठी एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये सर्वप्रथम अनुक्रमांक दिलेले आहे. त्यानंतर मुख्य काळ आहे. काळाचा पोट प्रकार दिलेला आहे आणि त्या काळाची व्याख्या किंवा कार्य थोडक्यात या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर त्या काळामध्ये क्रियापदाला कोणते प्रत्यय येतात ते या ठिकाणी दिलं आहे आणि शेवटी उदाहरण दिलेले आहे. त्यामध्ये काळाचा पहिला प्रकार आपण पाहू तो म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचा प्रकार आहे साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते हे आपल्याला समजते. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला तो ते तात हे प्रत्यय लागतात. साध्या वर्तमान काळाचे उदाहरण पाहू. राम पुस्तक वाचतो. काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भूतकाळ आणि काळाचा पोट प्रकार आहे साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया अगोदरच घडून गेलेली आहे असा आपल्याला बोध होतो. क्रियापदाला ला ली ले
लो ल्या हे प्रत्यय लागतात. साध्या भूतकाळाचे उदाहरण पहा. रामने पुस्तक वाचले. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भविष्यकाळ. आणि काळाचा पोट प्रकार आहे साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढील काळात घडणार आहे असा आपल्याला बोध होतो. साध्या भविष्यकाळामध्ये क्रियापदाला न ऊ रु ल नार हे प्रत्यय लागतात. साध्या भविष्यकाळाचे उदाहरण पहा. राम पुस्तक वाचेन. काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अपूर्ण काळ किंवा चालू काळ. अपूर्ण किंवा चालू काळ या ठिकाणी आपण पाहणार आहे. काळाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचा पोट प्रकार आहे अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळातच घडून ती अपूर्ण किंवा चालू असते असे आपल्याला समजते. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला कोणते प्रत्यय येतात ते पहा. तर आहे, आहेत, आहोत, आहात हे प्रत्यय क्रियापदाला लागतात. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळाचे उदाहरण म्हणजे राम पुस्तक वाचत आहे. दुसरा प्रकार आहे भूतकाळ. भूतकाळाचा पोट प्रकार आहे अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. अपूर्ण किंवा चालू भूतकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळातच घडत असून अपूर्ण किंवा चालू होती असा आपल्याला बोध होतो. अपूर्ण किंवा चालू भूतकाळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला होता, होती, होते, होतो, होत्या हे प्रत्यय जोडले जातात. अपूर्ण किंवा चालू भूतकाळाचे उदाहरण पहा. राम पुस्तक वाचत होता. काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. भविष्यकाळाचा पोट प्रकार तो म्हणजे अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळात अपूर्ण किंवा चालू असेल असा आपल्याला बोध होतो. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळामध्ये धातू साधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला असेल, असेल, असतील असे प्रत्यय लावले जातात. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळाचे उदाहरण म्हणजे राम पुस्तक वाचत असेल. काळाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण काळ. काळाचा पहिला प्रकार पहा वर्तमान काळ. आणि वर्तमान काळाचा प्रकार म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली असते असे आपल्याला समजते. पूर्ण वर्तमान काळामध्ये धातू साधिताच्या शेवटी ल हे अक्षर येते आणि क्रियापदाला आहे, आहेत, आहोत, आहात हे प्रत्यय जोडले जातात. पूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण पाहूया. रामने पुस्तक वाचले आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भूतकाळ.
आणि काळाचा पोट प्रकार आहे पूर्ण भूतकाळ। पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात घडलेली क्रिया पूर्णपणे संपलेली असेल असं आपल्याला बोध होतो। पूर्ण भूतकाळामध्ये धातुसाधिताच्या शेवटी ल हे अक्षर येते आणि क्रियापदाला होता, होती, होते, होतो, होत्या हे प्रत्यय लावले जातात। पूर्ण भूतकाळाचे उदाहरण म्हणजे रामने पुस्तक वाचले होते। काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ आणि काळाचा पोट प्रकार पूर्ण भविष्यकाळ। पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळात घडावायची असली तरी ती पूर्ण झालेली असेल असा आपल्याला बोध होतो। आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये धातुसाधिताच्या शेवटी ल हे अक्षर येते तर क्रियापदाला असेल, असेन, असतील हे प्रत्यय जोडले जातात। पूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण म्हणजे रामने पुस्तक वाचले असेल। काळाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे रीती किंवा चालू पूर्ण काळ। काळाचा पहिला प्रकार वर्तमान काळ आणि काळाचा पोट प्रकार चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा रीती वर्तमान काळ। रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमान काळात सतत म्हणजेच दररोज घडत असते असे आपल्याला समजते। रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये धातुसाधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला असतो, असते, असतात हे प्रत्यय जोडले जातात। रीती किंवा चालू पूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण पहा राम पुस्तक वाचत असतो। काळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भूतकाळ आणि काळाचा पोट प्रकार रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ। रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळातच सातत्याने घडत असून ती पूर्ण झालेली असते असे आपल्याला समजते। चालू पूर्ण भूतकाळामध्ये धातुसाधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला असे किंवा असू असे प्रत्यय जोडले जातात। रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळाचे उदाहरण म्हणजे राम पुस्तक वाचत असे। काळाचा तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ आणि काळाचा पोट प्रकार रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ। रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यकाळात घडणार आहे असा आपल्याला बोध होतो। रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये धातुसाधिताच्या शेवटी त हे अक्षर येते आणि क्रियापदाला जाईल, जाईन, जातील असे प्रत्यय जोडले जातात। रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण पहा राम पुस्तक वाचत जाईल। धन्यवाद।